विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं आजच्या क्लासमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, हा आजचा दुसरा क्लास आहे. याआधी पहिला क्लास झालेला आहे. जर तो क्लास आपण बघितला नसेल तर आय बटनामध्ये त्याची लिंक आहे, तो तुम्ही बघू शकता. अपूर्णांकावर आधारित ही पूर्ण सिरीज आहे. तर तुम्ही ही पूर्ण सिरीज पाहिली तर अपूर्णांकावर येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार नाही. तर यासाठी पूर्ण सिरीज बघा. चला करूया सुरुवात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला अपूर्णांकाची बेरीज छेद वेगवेगळा असल्यानंतर कशा पद्धतीने बेरीज करायची ते आपला प्रकार चालू आहे. आता या ठिकाणी आपण बघूयात. तर या ठिकाणी जसं की आपण पाहिलं तर या ठिकाणी हा छेद आहे याचा 3 आणि याचा छेद आहे 9. हा प्रकार पहिला आहे. प्रकार पहिल्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी जर एकाच पाढ्यातील संख्या असतील तर अशा प्रकारचं आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघूया. आता बघा, तर अशा प्रकारचं गणित आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. या 3 पाढ्यामध्ये 9 येतात. मग कुठे येतात ते? 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. 3 × 3 = 9 येतात. तर ह्या 2/3 आपण या ठिकाणी पहिली स्टेप लिहूया. काय आहे? 2/3. ह्या दोघांना 3 गुणायचं आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा गुणिले 3 होईल आणि अंशाला सुद्धा 3 गुणायचं आहे. मग या ठिकाणी बघा, आणि या ठिकाणी काय होईल? 2/3 = 6 आणि 3/3 = 9. मग या ठिकाणी खाली 6/9 आलेलं आहे आणि आता आपल्याकडे जे उरलेलं आहे 1/9, तो आपण या ठिकाणी लिहू. मग या ठिकाणी 1/9. आता छेद सारखा झाला आपला. या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं? छेद सारखा करायचा असतो. मग छेद सारखा झाल्यानंतर आपण डायरेक्ट याची बेरीज करू शकतो. डायरेक्ट बेरीज काय येईल आपली? बघा, या ठिकाणी 6 आणि 1 अंशाची बेरीज, या ठिकाणी 7 आणि छेदातसुद्धा बेरीज. या ठिकाणी छेदाची बेरीज नाही करायची, आपल्याला छेद जो आहे तो जशास तसा लिहायचा. या ठिकाणी आपण 9 लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण पहिलं गणित बघितलं आहे. तुम्हाला जर गणित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. जाऊयात पुढच्या गणिताकडं. या ठिकाणी बघूया पुढचं गणित. बघा, गणित काय दिलेलं आहे पुढचं. तर या ठिकाणी आपल्याला पुढचं गणित दिलेलं आहे. सहा छेद 5 + 3/25. मग 6/5 ह्या 5 पाढ्यामध्ये 25 येतो. मग आपल्याला कितीनं येतो? तर 5 येतो. या ठिकाणी मग लिहू आपण 6/5. यानंतर याला अंशाला आणि छेदाला कितीनं गुणायचं आहे? 5 गुणायचं आहे. आणि का बरं गुणायचं आहे? तर त्या ठिकाणी समोरच्याचा छेद 25 आहे म्हणून. ओके, या ठिकाणी प्लस जशास तसं आणि हा 3/25 आपण या ठिकाणी लिहूया. बघा, आता काय करणार आहात? गुणाकार करून घ्या. 6 × 5 = 30. या ठिकाणी 30 लिहिलं आपण. खाली 5 × 5 = 25. या ठिकाणी 25 लिहिलं. प्लस 3/25 = 3/25. मग आता बघा, या ठिकाणी 30 आणि हे 3 किती झाले? 33. आणि एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. 25 आणि 25 = 50 लिहायचं नाही. 25 आणि 25 जर तुम्ही 50 लिहिलं तर तुमचं उत्तर 100% चुकलेलं आहे. छेद हा जशास तसा लिहायचा असतो. मग छेद या ठिकाणी फक्त 25 येईल. तर 33/25 हे तुमचं परफेक्ट आन्सर आहे, बरोबर आन्सर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे 8/16 + 1/2. मग 2 पाढ्यामध्ये 16 येतो का? या ठिकाणी 2 पाढ्यामध्ये 16 हो येतो. मग ही पहिली संख्या जी आहे, पहिला अपूर्णांक आपण जसं तसा लिहू. पहिला अपूर्णांक आपला आहे 8/16 या ठिकाणी अधिक 1/2. मग ह्या 1/2 आपल्याला कितीने गुणावं लागेल? तर तुमच्या लक्षात आहे 2 × 8 = 16. 2 × 8 गुणावं लागेल म्हणजे 16 उत्तर येईल. मग या ठिकाणी आपण बघू, 8/16 आपण जसं तसं लिहूया आणि प्लस 8/2 = 16. आणि या ठिकाणी अंशाची बेरीज होईल 16 आणि छेदसुद्धा या ठिकाणी 16 येईल. चला तर मग जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला याच प्रकारचे होमवर्कमध्ये काही गणितं करायला दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पहिलं गणित आहे बघा, याचा 6/12, इकडं 3/15, 5/10 आणि 14/7 अशा पद्धतीचे गणितं होमवर्कमध्ये करण्यासाठी दिलेत. तर तुम्हाला हा होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही आपल्या नंबरवरसुद्धा शेअर करू शकता किंवा कमेंटमध्ये जरी तुम्ही उत्तर टाकलं तर खूप छान होईल. ओके, आपण जाऊया आता पुढच्या गणिताकडे. या ठिकाणी पुढचे आहे प्रकार दुसरा. पुढचा काय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुढचा आहे प्रकार दुसरा. प्रकार दुसरा तर आता या ठिकाणी कसं करायचं आहे आपल्याला? या ठिकाणी ह्या दोन्हीचं बघा, 4 आणि 5 हे एकाच पाड्यामध्ये येत नाहीत. हे वेगवेगळे नंबर्स आहेत. 4 पाड्यामध्ये 5 येत नाही किंवा 5 पाड्यामध्ये 4 येत नाही. मग या ठिकाणी काय करणार आहात आपण?
तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो बघा, तर आपल्याला या ठिकाणी चारचा पाढा किंवा चारचा पाढा आपल्याला लिहायचा आहे बघा, किंवा मनातली मनात सजा तुम्ही करू शकता, वेगळ्या ठिकाणी लिहून बघू शकता बघा. चारचा पाढा आपण चार एक चार, चार दोन आठ, चार त्रिक बारा, चार चौक सोळा, चार पंचे वीस. जनरली आधी पाचपर्यंत लिहून बघायचं, मग नंतर जर नाही झालं तर दहापर्यंत. आता पाचचा पाढा लिहू खाली, पाच एक पाच, पाच दोन दहा, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस आणि पाचा पाचा पंचवीस. तर जसं की या ठिकाणी मी बघितलं तर मला दोन्हीमध्ये इथं पण वीस मिळालं आहे, इथं पण वीस मिळालं आहे. याचा अर्थ आपला काय आहे, या ठिकाणी आपल्याला दोन्हीचा छेद सारखा करायचा, तर किती करायचा आहे, वीस करायचा आहे. ओके, मग सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तीन छेद चार या ठिकाणी दोन्हीचा गुणाकार करायचा. कोणासोबत गुणाकार करावं लागेल, या ठिकाणी बघा, तीनच्या पाड्यामध्ये वीस कुडा, चारच्या पाड्यामध्ये वीस कुडा आला आहे, चार पंचवीस, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाचनं गुणायचं आहे. फोर फाय झा ट्वेंटी वन फायनं, हे मधलं प्लसचं चिन्ह जसे असतं तसं लिहा या ठिकाणी. आणि टू बाय फाय, ओके, या ठिकाणी टू बाय फाय म्हणजे दोन छेद पाच, यालासुद्धा कितनं गुणायचं आहे, तर पाच चूक वीस, म्हणून याला काय करायचं, चारनं गुणायचं. या ठिकाणी तुम्ही चारनं गुणून घ्या. मग आता काय होईल, तीन पाची पंधरा, या स्टेपमध्ये खालच्या स्टेपमध्ये पंधरा छेद चार पंचवीस लिहा, त्यानंतर अधिक बेचोक आठ आणि चार पंचवीस. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय दिसेल तुम्हाला मित्रांनो बघा, छेद सारखा झाला आहे, छेद सारखा झाला की आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, आहे की नाही. मग पंधरा आठ या ठिकाणी तेवीस, या ठिकाणी तुम्ही काय करा, उत्तर लिहून काढा तेवीस आणि छेद लक्षात ठेवा, छेद जशा तसा लिहायचा असतो. अशा पद्धतीने आपण हे गणित करू शकतो. या प्रकारचं आणखीन दुसरं गणित बघूया. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, तर आठ छेद तीन अधिक सहा छेद चार असं दिलं आहे. ओके, मग आता तीनचा पाडा बघूया आपण. या ठिकाणी तीनचा पाडा, तीन एक तीन, तीन दोन सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा. दोन्ही मूळ संख्या असतील किंवा एका पाठोपाठ एक संख्या असतील, डायरेक्ट आपण गुणू शकतो तीनने चारला, चारने तीनला. तरीसुद्धा करून बघू आपण, चार एक चार, चार दोन आठ, चार त्रिक बारा. बघा बारा भेटलं इथं आणि इथंसुद्धा बारा आहे. मग काय करायचं या ठिकाणी बघा, आठ छेद तीन या ठिकाणी गुणिले किती, तर आठने कितलं, या तीनने कितलं गुणलं म्हणजे बारा येतं, तीन चौक बारा, म्हणजे या ठिकाणी चार लिहा, या ठिकाणीसुद्धा चार लिहा, अधिक या ठिकाणी सहा छेद चार. गुणाकार कितचा करायचा, तीनचा करायचा आहे. का बरं तीनचा करायचा आहे, कारण की सायंत्रिक अठरा. मग आठ चौक या ठिकाणी लिहून घेऊ, काय होईल, आठ चौक बत्तीस लिहा, तीन चौक बारा लिहा खाली छेदामध्ये, अधिक इथं सायंत्रिक अठरा आणि चार त्रिक बारा. बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर छेद सारखा झाला आहे, इथं पण बारा, इथे पण बारा आहे. आता छेद सारखा झाल्यानंतर संपलं, आठ आणि दोन दहा, दहाचा शून्य हातचाला एक, आणि तीन आणि एक चार आणि एक पाच, म्हणजे पाच छेद बारा. अशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. ओके, अशाच प्रकारचे नवनवीन गणित आपण या ठिकाणी बघत असतो चॅनलवर. पुढचं गणित या ठिकाणी बघत दिलेलं आहे आपल्याला. पुढचं गणित काय आहे, आठ छेद पाच आणि दोन छेद तीन, या गणिताला सोडूया आपण. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं, पाच त्रिक पंधरा आणि तीन पाचे पंधरा, आपण हे डायरेक्टसुद्धा करू शकतो. आता लक्षात घ्या, आठ छेद पाच कितनं गुणायचं आहे, तीननं गुणायचं आहे. का बरं, कारण समोर तीन आहे. ओके, आता इथं प्लस, मग काय होईल, दोन छेद तीन याला गुणाकार करा. कितनं गुणाकार करा, पाचनं करा, बरोबर की नाही, पाचनं गुणाकार केलं. मग आता बघा, आठ त्रिक या ठिकाणी आपण घेतलं, आठ त्रिक चोवीस आणि पाच त्रिक पंधरा. ओके, त्यानंतर आता प्लस करा. प्लस केल्यानंतर बेपंचे किती होतात, दहा, आणि या ठिकाणी तीन पाचे पंधरा. छेद सारखा आला की नाही, बघा चोवीस आणि दहा चौतीस, आणि या ठिकाणी छेद जशाच तसा किती, पंधरा. तर अशा पद्धतीने आपलं काय झालेलं, गणित पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल याची मला खात्री आहे. चला जाऊया पुढं. या ठिकाणी पद्धत दुसरी, आता पद्धत दुसरी अत्यंत सोपी आहे. ओके, जर सोपी पद्धत तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. हा, तुम्ही लाईक केलं म्हणजे माझाही उत्साह वाढतो. तर प्रत्येकानं लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. जर तुम्हाला आवडत असेल, समजत असेल तर शेअरसुद्धा करा. चला, ही पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीने मी समजून सांगतो. बघा, आपण दुसरी पद्धत जनरली परीक्षेला वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरू शकतो फास्ट गणित करण्यासाठी. मग फास्ट गणित कसं करायचं आहे, ह्या तीन या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा, ह्या पाचनं ह्या तीन लगुणायचं, ह्या चारनं ह्या दोन लगुणायचं आणि छेदाछेदांचा गुणाकार. बघा मी करून दाखवतो, तीन पाची या ठिकाणी एकदा स्टेप लिहितो मी, तीन गुणिले पाच, ओके, अधिक चार गुणिले दोन आणि भागिले छेदाछेदांचा गुणाकार करायचा. कोणाचा गुणाकार करायचा, छेदाछेदाचा, चार गुणिले पाच. मग बघा, तीन पाची पंधरा, या ठिकाणी पंधरा लिहून घेऊ,
त्यानंतर अधिक 4 दुणे 8 आणि 4 पंचे 20. ओके बघा, 8 आणि 15 किती होतात, 23 आणि छेद 20. दोन्ही पद्धतीनं उत्तर सारखं येणार आहे. हे बघा, 23/20 जे आहे ना, हेच उत्तर मागंसुद्धा आलेलं आहे आपलं याच प्रश्नाचं, जर तुम्ही मागं गेलात तर. हे बघा, या ठिकाणी सुद्धा बघा, तोच नंबर आहे सेम, 23/20 उत्तर आहे. बघा, 3/4 आणि 2/5 या प्रश्नामध्ये सुद्धा 3/4 आणि 2/5 उत्तर तेच आलेलं आहे, उत्तर बदल होणार नाही कसंही गणित जरी वेगवेगळ्या पद्धतीने केलं तरी. पुढचं गणित या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी करूया. तर सिम्पली काय करायचं आहे, याच्या 8चा आणि 4चा गुणाकार करायचा, 8 चौक किती झाले 32, छेद लिहायचा नाही सध्या आपल्याला. त्यानंतर इथं प्लस किती, 3 सख गुणाकार करायचा, 3 सख 18 आणि दोघांचा मिळून छेद खालच्यांचा गुणाकार, 3 चौक किती होतात 12 अशा पद्धतीने. आता बघा, 18 आणि 12ची बेरीज किती होते 50 आणि छेद 12 जशाच तसा. उत्तर आलेलं की नाही अगदी सोप्या पद्धतीनं. चला पुढचं गणित बघूया या ठिकाणी. पुढील एक गणित आपल्याला दिलेलं आहे, हे गणितसुद्धा आपण समजून घेऊ. बघा कसं करायचं आहे, ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार करा, 8 3 24 आलेलं आहे, प्लस 5 2 या ठिकाणी 10 आणि छेदामध्ये 5 3 15. 24 आणि 10 किती होतात 34 आणि या ठिकाणी 15 15 जसे असत असे. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी होमवर्कमध्ये काही गणितं तुम्हाला दिलेली आहेत, ते होमवर्कचे गणित तुम्हाला करायचे आहेत. बघा, होमवर्कमध्ये 4 गणितं दिलेली आहेत, हे सर्व गणितं तुम्ही करा. याला कमेंट्समध्ये याची उत्तरं द्या किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरसुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर ज्यांना वैदिक गणिताचा क्लास करायचा आहे तेसुद्धा मला संपर्क करू शकता. तुम्हाला नंबर सांगतो, माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर, तुम्ही हा घेऊ शकता. बघा, 777 50 22 1 4 3 हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा, आपण यावर संपर्क करू शकता, उत्तरसुद्धा पाठवू शकता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थांबूयात आपण.